आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. हातकणंगले तालुक्यातील बाहुबली येथे MG शहा विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज बाहुबलीमध्ये मराठी राजभाषा दिन उत्साह संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सवाद्य ग्रंथदिंडी काढण्यात आली. मंगलाचरण व स्वागत गीत विद्यार्थिनींनी गायले. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत व प्रास्ताविक अध्यापिका वैशाली पाटील यांनी केले. यावेळी मराठी राजभाषा दिनानिमित्त विद्यार्थी अनुष्का पाटील हिनं आपलं मनोगत व्यक्त केलं. तर अध्यापक सुदर्शन चौगुले यांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमावेळी श्रावणी मगदूम या विद्यार्थिनीने नाट्यछटा प्रस्तुत केली. तर 8वीच्या विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर केला. 5वी व 7वीच्या विद्यार्थ्यांनी मराठी लोकगीते सादर केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक गोमटेश बिडगे होते. यावेळी उपमुख्याध्यापक संजय तपासे, पर्यवेक्षक दादासो वाडकर, तांत्रिक विभाग प्रमुख रवींद्र देसाई, व्यवसाय विभाग प्रमुख अरुण चौगुले, ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख सुभाष साजने तसेच अध्यापक अध्यापिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. SA कोले यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन सुजाता पाटील आणि वैशाली पाटील यांनी केले. नव महाराष्ट्र न्यूजसाठी कुंभोजून विनोद शिंगे. क्षत्रिय क्षत्रिय